नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण पारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या उपयोगासाठी तंत्रज्ञानाची सुधारणा, ज्याच्यामध्ये जैविक वस्तूचा संचय केला जातो, तर बायोगॅस प्लांटची किंवा गोबर गॅस म्हणजे काय किंवा गोबर गॅस प्लांटची निर्मिती कशी होते याविषयी आपण जाणून घेऊ। तर आम्ही मागे म्हणालो की खूप काळ इंधन म्हणून लाकडाचा उपयोग केला जात असल्या कारणाने आपल्याला पुरेशी झाडे लावली तरच ज्वलनासाठी लाकडे मिळू शकते। जर लाकडे मिळाली नाही तर गौऱ्या इंधन म्हणून वापर करतात हे आपल्याला परिचितीचे आहे। भारतामध्ये आम्ही उपयुक्त जनावरे भरपूर प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे हे एक स्थिर ऊर्जा स्त्रोताची खात्री आहे। ज्या अर्थी ही ऊर्जा वनस्पती व जनावराच्या उत्पादकी आहे, त्यामुळे अशा इंधनाच्या स्त्रोतांना जैविक संचय असे म्हणतात। या इंधनाच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होत नाही, तसेच मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होते, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यांची कार्यक्षमता वाढवण्याची गरज असते। जेव्हा मर्यादित ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये लाकूड जाळले जाते, तेव्हा पाणी व बाष्पयुक्त पदार्थ जाऊन कोळसा शिल्लक राहतो आणि कोळसा ज्योतीशिवाय जळतो, तो पूरविरहित आहे व त्यांच्यामध्ये उच्च दर्जेची जी काही ऊर्जा आहे, ती ऊर्जेची निर्माण करण्याची क्षमता त्यामध्ये असते। तर तसेच तर आपल्या ह्या गोबर गॅसची निर्मिती कशी करता, तर शेण पीक कापल्यानंतर राहिलेल्या वनस्पतीचे अवशेष, पालेभाज्यांचा कचरा, सांडपाणी यांच्या हवेच्या अनुपस्थितीमध्ये विघटन घडवतात। विघटन घडून जैविक वायूची निर्मिती केली जाते आणि सुरुवातीचा जो काही घटक आहे शेण असल्या कारणाने सर्वसामान्य त्याला गोबर गॅस असे म्हणतात। आणि या जैविक वायू हा एक संयंत्रात तयार करतात। हे संयंत्र गुंबूट आकारासारखे पाईप मधून काढले जाते। तर जैविक वायूमध्ये सामान्यपणे 75% मिथेन हा वायू असतो आणि हे मिथेन वायू उत्तम इंधन आहे, जो धूर विरहित जळतो। तसेच लाकूड कोळशाच्या ज्वलनाने राख शिल्लक राहत नाही, तसेच लाकूड कोळसा यांच्या ज्वलनाने राख शिल्लक राहत नाही, त्यांची उष्णता क्षमता जास्त असते। जैविक वायू दिवे पेटविण्यासाठी वापरतात, शिल्लक राहिलेली गाळ ठराविक काळानंतर काढले जाते आणि तो नायट्रोजन व फॉस्फरस युक्त असल्यामुळे ऊर्जा व खत यांच्या पुरविण्याबरोबर त्याचा उपयोग केला जातो। तर अशा पद्धतीने आपण या गोबर गॅस प्लांट विषयी माहिती मिळवलं। तर विशेष करून गोबर गॅस मधून मिथेन सारख्या ज्वलनशील वायूची निर्मिती करतात आणि त्याचा उपयोग इंधन म्हणून करतात। तर राहिलेला जो काही भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार, जय हिंद।